नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण पंचायतराज या विषयावरील लेक्चर सुरीज सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत मी एस टी आय रोहिदास चोंदे पाटील बघा हा पंचायतराज खरं जर बघितलं तर एक राज्यघटनेचा भाग आहे राज्यशास्त्राचा भाग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पंचायतराजमध्ये जे आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी ते ग्रामव्यवस्थापन बघायचं आहे यामध्ये काही शहरी मुद्देसुद्धा येतील परंतु एक एक मुद्दा आपल्याला पुढे कव्हर करत चालायचा आहे आणि हा जो संदर्भ आपण वापरतो आहे हा संदर्भ आहे तात्यांचा ठोकळा या ठिकाणी अत्यंत तात्यांनी एकनाथ पाटील तात्या जे आहे त्यांचा ठोकळा आपल्याला माहीत आहे प्रत्येक विद्यार्थ्याने तो वाचलेला असतो आम्ही स्वतः तो वाचलेला आहे आणि हा ठोकळा वाचणे मी तरी म्हणतो तुम्ही जर सुरुवातीला क्रमिक पुस्तकं वाचलेली असतील तर हा ठोकळा वाचला तर एक चांगल्या पद्धतीचं रिव्हिजन तुमचं ची त्या ठिकाणी होत असतो खूप चांगले आणि डीपमधील मुद्दे यामध्ये कवर केले आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं मग आपल्याला बघायचं आहे पंचायतराज याचा एकदम सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नेमकं काय घडलं किंवा कशा पद्धतीची याची पार्श्वभूमी आहे ती आपण या ठिकाणी बघूया बघा पंचायतराज म्हणजे ग्रामीण भागामध्ये जनतेचं राज असलं पाहिजे हे स्वप्न कोणाचं होतं तर महात्मा गांधीजींचं मित्रांनो हा प्रश्न एम पी सीने विचारलेला आहे पंचायत राज हे स्वप्न कोणी पाहिलं तर महात्मा गांधीजींनी पुढे जर बघितलं तर मी गोल्डिंग यांनी पंचायत राज कशाला म्हणायचं या संदर्भात एक व्याख्या केलेली आहे यात म्हटलं गेलं की स्थानिक लोक स्थानिक लोकांनी स्वतःच्या स्था प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतःच स्थानिक पातळीवर व्यवस्था करणे याला आपण पंचायतराज म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असून त्यांची निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार होत असते हे लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्क्रांतीचे टप्पे जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज पद्धती आपल्याला लक्षात घ्यावी लागते आपण ऋग्वेदात जर गेलो तर या ठिकाणी गावसभा असा एक प्राचीन संस्थेचा उल्लेख तुम्हाला आढळेल त्यानंतर न्यायपंचायत ही एक संस्था आहे मनुस्मृती स्मृती या ग्रंथातून स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या ज्या न्यायपंचायती आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्या दक्षिणेकडे आपण जर बघितलं तर चोल या राज्यघराण्याच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा उत्कर्ष झालेला होता हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर बाणभट्ट बाणभट्टाचं जे हर्षचरित हा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या ग्रामपट्टालिंका या अधिकाऱ्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो युआन शॉंग किंवा ह्युएत संघ हा जो चीनी प्रवासी होता याने मित्रांनो भारताला भेट दिली होती आणि याने ग्रामप्रमुखाला जो मदत करणारा व्यक्ती होता आ, तो जो अधिकारी होता त्याला महामहत्तर असं म्हटलेलं आहे म्हणजे जुन्या काळातलं थोडीशी आपल्याला एक आयडिया असली पाहिजे उत्तर भारतामध्ये आपण बघतो ग्राम प्रशासनाची जबाबदारी पंचकुली अशी एक पाच सदस्यांची समिती होती तिच्यावर होती हे आपले या ठिकाणी लक्षात येत आहे पुढे मग चालुक्य यांच्या काळामध्ये ग्रामसभा आली चोल यांच्या काळामध्ये सभा आली आणि अशा पद्धतीने जो काही ग्रामीण भागातलं प्रशासन आहे त्याची जबाबदारी हळूहळू या ठिकाणी वाटल्या गेली परंतु याच्यातून एक गाभा जर बघितला तर तो असा निघतो की एका कमिटीतर्फे किंवा गावातर्फे त्या ठिकाणी हे निर्णय घेतले जात होती कुठेतरी लोकशाही पद्धती त्या ठिकाणी होती हे लक्षात घ्यावं लागेल पुढे सतराशे त्र्याण्णवचा चार्टर ॲक्ट आहे यानुसार भारतामध्ये मुंबई बंगाल मद्रास या प्रांतात पालिका संस्थांची स्थापना करण्यात आली हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे अठराशे बेचाळीस बंगाल प्रांतात पहिला म्युनिसिपल कायदा या ठिकाणी संमत झाला हेही लक्षात ठेवता येईल अठराशे पन्नासला आपण बघतो आहे संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे त्यानंतर अठराशे सत्तर आहे लॉर्ड मेयोचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव या ठिकाणी संमत झाला त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो लॉर्ड मेयोचा हे जे विकेंद्रीकरण आहे हे फार महत्त्वाचं होतं कारण की याच्यातून जी केंद्रीय सत्ता होती ती गावापर्यंत पोहोचली पाहिजे गावाला त्या ठिकाणी आर्थिक स्वायत्तता भेटली पाहिजे हा या ठिकाणचा महत्त्वाचा मुद्दा होता आणि लॉर्ड मेयो याच्या काळात ही एक मोठी सुधारणा या ठिकाणी झालेली आहे पुढचं लॉर्ड रिपनच्या काळातला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा हा तर अत्यंत महत्त्वाचा अनेक वेळेस विचारला गेला प्रश्न एक उदारमत्वादी असा हा वाईस आहे लॉर्ड रिपन याच्या कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे त्याचा कायदा संमत केला गेला मग हा कायदा नेमका काय होता यावर सुद्धा राज्यसेवेने प्रश्न विचारलेला आहे की प्रत्येक प्रांत जे आहे या ठिकाणी लोकल बोर्ड स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो हे सगळं लॉर्ड रिपनच्या काळात होतंय म्हणून रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचं जनक किंवा पितामह असं म्हटलं जातं आहे पुढे आहे एकोणीसशे सातचा रॉयल विकेंद्रीकरण आयोग याचे अध्यक्ष आहेत चार्ल्स हॉब हाऊस विकेंद्रीकरण आयोग म्हणतो आहे आपण रॉयल विकेंद्रीकरण आयोग एकोणीसशे सातचा शिफारस कोण करता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार आपण बघतो आहे जिल्हा लोकल बोर्ड्स जे आहे यांच्यामार्फत न होता तो गाव पातळीवरील लोकनियुक्त सदस्यांमार्फत चालवला जावा अशी शिफारस या ठिकाणी रॉयल कमिशन करते आहे रॉयल विकेंद्रीकरण आयोग हॉब हा हाऊस म्हणजे लोकनियुक्त सदस्य आधी काय होतं जिल्हा लोकल बोर्ड्स बरोबर आता ते लोकनियुक्त सदस्यांमार्फत चालवल्या जावं असा हा रॉयल विकेंद्रीकरण आयोग मित्रांनो एकोणीसशे सातचा कदाचित तुम्ही याकडे याआधी लक्ष दिलं नसेल हा प्रश्न भविष्यात येऊ शकतो याआधी विचारला गेलेला आहे पुढे एकोणीसशे नऊचा जर तुम्ही बघितलं रॉयल कमिशन याने आपल्या विकेंद्रीकरणाचा अहवाल एकोणीसशे नऊ ला ब्रिटिश शासनाला सादर केला होता पुढे एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टिथ चेम्सफर्ड कायदा आहे या कायद्यानुसार जर आपण बघितलं तर पंचायत राज या विषयाचा समावेश प्रांतातील सोफीव खात्यामध्ये या ठिकाणी करण्यात आला पुढे एकोणीसशे तेहतीस या तेतीसच्या बॉम्बे विलेज पंचायत ॲक्टनुसार जर आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा गावातील स्थानिक प्रशासनामार्फत चालवण्यास प्राधान्य देण्यात आले पुढे एकोणीसशे पस्तीसचा कायदा या कायद्यान्वये जबाबदार मंत्रिमंडळाने खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाला प्राधान्य दिलेले आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील पंचायत राज घटनेचं कलम चाळीस आहे या कलम चाळीसनुसार जर बघितलं तुम्ही तर ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद आहे एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी स्थानिक वित्तीय समिती स्थापन करण्यात आली एकोणीसशे बावन्नला केंद्र शासनाने सामुदायिक विकास कार्यक्रम राबवला मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा यावर एक सोपा प्रश्न विचारला गेला होता सरळ वेळेला की बी पद कधी तयार झाले गट विकास अधिकाऱ्याचे तर ते या समुदाय विकास कार्यक्रमामध्ये तेव्हा बी हे पद तयार केले गेले आहे हे लक्षात असू द्या प्रश्न रिपीट झाला तर चुकायला नको मग हा समुदाय विकास कार्यक्रम नेमका कशासाठी होता तर दारिद्र्य रेषेखालील जी जनता आहे तिला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता हे आपल्याला माहीत असलं पाहिजे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे या टॉपिकमध्ये आपण कव्हर केले आहेत आपल्याला एक पंचायत राज याचं एक बेसिक त्याची एक पार्श्वभूमी या ठिकाणी आपण समजून घेतली नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जे समजावून सांगतो आहे ती भाषा सुद्धा कुठेतरी सोपी वाटत असेल असं मला अपेक्षित आहे कारण की मी जे आहे पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे माझं राज्यशास्त्र या विषयामध्ये झालेलं आहे नक्कीच माझा हा अत्यंत आवडीचा विषय आहे मूळ विषय आहे नक्कीच मित्रांनो आपल्याला याचा फायदा होईल आगामी परीक्षांमध्ये आपले प्रश्न चुकणार नाहीत अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि येथे थांबतो धन्यवाद